नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळयाच्या काही ठळक घडामोडींकडे नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना परवानगी दिली असली तरी चित्रपट प्रदर्शित होत नाहीत तोवर वाट पाहावी लागणार विजू माने ठाणे महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना साडे पंधरा हजार सानुग्रह अनुदान आणि बनावट डॉलर्स एक्सचेंज करण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या दुखलेला अटक राज्य सरकारनं नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना जरी परवानगी दिली असली तरी चित्रपट प्रदर्शित होत नाही तोवर वाट पाहावी लागणार आहे करोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या सगळ्या थेटर्सना नाट्यगृहांना आणि मल्टीप्लेक्सना पन्नास टक्के क्षमतेने उघडण्याची संमती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतलाय करोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेनमेंट झोन वगळता तरण तलावही उघडण्यास संमती मिळाली आहे मार्च महिन्याच्या मध्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थेटर्स नाट्यगृह शाळा सगळं बंद करण्यात आलं होतं आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापनांना संमती देण्यात येते सिनेमा हॉल्स मल्टीप्लेक्स नाट्यगृह एकूण क्षमतेच्या पन्नास टक्के प्रेक्षकांपासून सुरू होणार आहे थेटर्स सुरू करण्यात येणार असली तरीही करोना संदर्भातले सुरक्षेचे सगळे नियम अर्थात एसओपी पाळणं बंधनकारक असणार आहे महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेले थेटर्स मल्टीप्लेक्स आणि नाट्यगृहांची स्वच्छता डागडुजीचं काम सुरू करण्यात आलंय एकंदरीतच या निर्णयामुळे थेटर मालक आणि कलाकारांना मोठा दिलासा मिळालाय पण थेटर आणि नाट्यगृह सुरू होण्यास आणखी काही दिवस लागतील कारण कर्मचाऱ्यांची कमतरता रेल्वे वाहतूक करण्यास कर्मचाऱ्यांना असणारी मनाई नाट्यगृह आणि थेटर सॅनिटाईज करण्यासाठी लागणारा वेळ तसंच गेल्या सहा सात महिन्यात कोणताही चित्रपट किंवा नाटक प्रदर्शित झालेलं नाही तसं शूटिंग देखील सुरू नव्हतं म्हणूनच नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना किती प्रतिसाद मिळेल अशी अनेक कारणं आहेत त्यामुळे काही तरी नाट्यगृह आणि सिनेमागृहांना पूर्वपदावर येण्यास वेळ लागेल असं मत नाट्यगृह आणि चालक मालकांनी व्यक्त आहे करोनामुळे यंदा ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळतं की नाही याबाबत संभ्रमाचं वातावरण होतं असं असतानाच पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पंधरा हजार पाचशे रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी घेतला आहे या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीवर एकूण सोळा कोटी रुपयांचा भर पडणार आहे ठाणे क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्यानं कर वसुली करणं शक्य झालं नव्हतं त्याचा परिणाम पालिकेच्या उत्पन्नावर होऊन पालिकेची आर्थिक घडी विस्कटली होती जून महिन्यापासून पालिकेनं वसुलीवर लक्ष दिलं असलं तरी पालिकेचा कोरोना नियंत्रण कामावरही मोठा खर्च होतोय त्यामुळे यंदा पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान आहे की नाही याबाबत संभ्रमाचं वातावरण होतं दरम्यान महापौर नरेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली पालिका आयुक्त डॉ डॉक्टर विपिन शर्मा यांच्या दालनामध्ये एक बैठक पार पडली ज्यामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पंधरा हजार पाचशे रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय बनावट अमेरिकन डॉलर्सच्या बदल्यामध्ये भारतीय चलन घेऊन नागरिकांची दोन लाखांची फसवणूक करणाऱ्या सफिओला शेख आणि याकूब अली हुसेन शेख या दोघांना डायगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती कळवा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील गोसाळकर यांनी दिली आहे या आरोपींकडून वीस डॉलर्स चलनाच्या पाच आणि एक डॉलर्सची एक नोट आणि तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नवी मुंबईच्या वाशी येथील श्रीनाथ सोनाथ हे खासगी प्रवासी मोटारचे चाल कार चालक आहेत सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये त्यांच्या कारमध्ये बसलेल्या एका प्रवाशानं अमेरिकन डॉलर्सची माहिती त्यांना दिली त्यांची मावशी एका महिलेच्या घरी केअरटेकरचं काम करायची ती महिला मृत झाल्यावर त्या महिलेच्या सामानात मावशीला अमेरिकन डॉलर्स मिळालेत या अमेरिकन डॉलर्स भारतीय चलनात बदलून हवे असल्याचं सांगितलं पैशाच्या प्रलोभनामुळे श्रीनाथ हे त्या अनोळखीच्या सांगण्यावरून चार सप्टेंबर रोजी कल्याण फाटा इथे दोन लाख रुपये भारतीय चलनाच्या नोटा घेऊन गेले या दोन भामट्यांनी त्यांच्या अन्य दोन साथीदारांना पाठवून श्रीनाथ यांच्याकडे रोख रक्कम घेत त्यांच्या हातात वर्तमानपत्रांच्या नोटांच्या आकाराचं बंडल देत त्यांची फसवणूक केली आहे याप्रकरणी शिलडायगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याच गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच शिळफाटा इथे दोघे जण अमेरिकन डॉलर्स बदलण्यासाठी विचारणा करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे यांना मिळाली त्याच अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सरफरे आणि भूषण कापडणीस इत्यादींच्या पथकानं शिळफाटा येथे छापा मारून एकतीस ऑक्टोबर रोजी सफी दोघांना अटक केली आहे त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीनं हा फसवणुकीचा प्रकार केल्याची कबुली दिली आहे न्यायालयानं या दोघांनाही सहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत त्यांच्याकडून फसवणुकीतील तेवीस हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आले या आणखीन सात आरोपींचा सा समावेश असून मूळचे ते झारखंड आणि पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहेत प्रत्येक कामासाठी स्वतंत्र मोबाईलचा ते वापर करत असून त्यांच्या वेगवेगळ्या टोळ्या पूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारे फसवणूक करत असल्याचं उघड झालंय त्यांच्या साथीदारांनी ठाणे नवी मुंबई आणि मुंबई परिसरात अनेकांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे त्याचप्रमाणे कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक, एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्त्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा सन दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर नागरिकांना वेळेत भरता यावेत यासाठी पालिकेची सर्व प्रभाग समिती कार्यालयं आणि उपप्रभाग कार्यालयं दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार वीस पर्यंत सर्व शनिवारी सकाळी साडे दहा ते साडेचार वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी दिले आहेत दरम्यान तेरा नोव्हेंबर दोन हजार वीस ते सोळा नोव्हेंबर दोन हजार वीस या दिवशी दिवाळीनिमित्त संकलन केंद्र बंद राहणार आहेत महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार वीसपर्यंत सन दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाईच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाईचा मालमत्ता कर अशी संपूर्ण रक्कम पालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाईच्या सामान्य करामध्ये दोन टक्के सुटीचा फायदा मिळणार आहे सदर योजनेचा फायदा जास्तीत जास्त करदात्यांना व्हावा तसंच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना त्यांचा मालमत्ता कर मुदतीत भरणं सोयीचं व्हावं याकरता ठाणे महानगरपालिकेचे सर्व प्रभाग आणि उपप्रभाग स्तरावरील सर्व कर संकलन केंद्र तसंच पालिका प्रशासकीय भवनातील नागरी सुविधा केंद्रांमधील कर संकलन केंद्र दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार वीसपर्यंत पर्यंत सर्व शनिवारी आणि दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी गुरुनानक जयंतीनिमित्त असलेल्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते साडेचार या वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहेत दरम्यान शुक्रवारी तेरा नोव्हेंबर दोन हजार वीस ते सोळा नोव्हेंबर दोन हजार वीस या दिवशी दिवाळीनिमित्त कर संकलन केंद्र बंद राहणार आहेत स्टेम वॉटर कंपनीकडून अत्यावश्यक विविध दुरुस्तीच्या कामाकरता शुक्रवारी सहा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते शनिवारी सात नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे शुक्रवारी सहा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत घोडबंदर रोड पातलीपाडा कासारवडोली पवारनगर कोठारी कंपाऊंड आझादनगर डोंगरीपाडा वाघबेळ ओवळा इत्यादी भागाचा पाणीपुरवठा बारा तासांसाठी बंद राहणार आहे तसंच रात्री नऊ ते शनिवारी सात नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत सिद्धेश्वर जॉहन्सन समतानगर इटर्निटी जेल परिसर ऋतू पार्क साकेत कळव्याचा काही भाग मुंबऱ्याचा काही भाग इत्यादी परिसराचा पाणीपुरवठा बारा तासांसाठी बंद राहणार आहे या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असून नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागानं केलं आहे आवाज माजा पाहुश रक्ता। करा आवाज पाहिजे राहून गेली तुम्ही पाहू शकता तर मग नक्की करा माझा नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना परवानगी दिली असली तरी चित्रपट प्रदर्शित होत नाही तोवर वाट पाहावी लागणार विजू माने ठाणे महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना साडेपंधरा हजार सानुग्रह अनुदान आणि बनावट डॉलर्स एक्सचेंज करण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या दुकलेला अटक आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइलेख आदर्शनगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत तोपर्यंत तो नमस्कार